आणि आता आपण जाणार आहोत पंढरपूरच्या वारीमध्ये. आज रिंगण सोहळा होतो आहे. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातला शेवटचा सराठीमधला मुक्काम आटोपल्यानंतर नीरा नदीमध्ये संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आलं. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा पार पडलेला होता. त्यानंतर आता पालखी सोहळ्यानं सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. तुकोबांच्या पालखीचं आज तिसरं आणि शेवटचं रिंगण अकलूजच्या माने विद्यालयामध्ये पार पडत आहे. त्यासाठी अकलूजमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. पालखीचा आजचा मुक्काम अकलूजमध्येच असेल तर माऊलींची पालखी आज नातेपुते होऊन माळशिरसकडे मार्गस्थ होईल. पुरंदवडेमध्ये पालखीचं पहिलं गोल रिंगण पार पडेल. पालखीचा आजचा मुक्काम माळशिरसमध्ये असेल. भक्तिमय वातावरणात तुकोबांच्या पादुकांना इंदापूर तालुक्यातल्या सराठीमध्ये नीरा स्नान आज घालण्यात आलं. हा एक महत्त्वाचा सोहळा होता आणि त्यानंतर आता अकलूजमध्ये रिंगण सोहळा सुरू आहे. त्या ठिकाणची ही थेट दृश्य आहेत. या क्षणी जे घडतं आहे त्यात आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. रिंगण सोहळ्याची तयारी पूर्ण झालेली आहे. सर्व रचना पूर्णपणे सज्ज आहे आणि आता काही वेळातच या ठिकाणी रिंगण सोहळा सुरू होईल. या रिंगण सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. तुळशी घेऊन या सगळ्या महिलांनी रिंगण सोहळ्याला सुरुवात केली आहे. या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार सध्या उपस्थित आहेत. अश्विनी, आपण याची देही याची डोळा या रिंगण सोहळ्याचा अनुभव घेत आहात. आम्ही ते टी व्हीवर पाहतो आहोत. काय दिसतं या क्षणी, कसा माहोल आहे, काय वातावरण आहे या ठिकाणी? अमोल, अगदी भक्तीचा पूर जो आहे तो या माने विद्यालयाच्या या मैदानावरती लोचलेला आपण बघू शकतो. आणि एरवीच्या दिंड्या वेगवेगळ्या चालत असतात. प्रत्येक सालकरी असेल, प्रत्येक महिला असेल, त्या फक्त दिंडीमध्ये चालत असते. आता या ठिकाणी या सगळ्या महिला आज एकत्र येऊन ती जी रिंगणामध्ये दौड करत आहेत ते दिसत आहेत. आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हे सगळं करताना एक वेगळा अनुभव त्या ठिकाणी, आनंद या ठिकाणी दिसून येत आहे. आज सकाळी माऊली तुकोबांची पालखी सराठीहून अकलूजकडे मार्गस्थ झाली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत करण्यात आलं. आणि त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातलं हे पहिलंच गोल रिंगण आहे आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्यातलं शेवटचं गोल रिंगण आहे आणि सर्वात मोठं गोल रिंगण आहे असं म्हटलं जातं. आणि आपण बघू शकतो गर्दी या ठिकाणी सकाळपासूनच अकलूजवासियांनी केलेली होती आणि उत्साह हा जो आहे हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती ओसांडून वाहत आहे. नुकतंच पताका घेतलेल्या वारकऱ्यांची दौड या ठिकाणी झाली. त्यानंतर तुळस आणि हंडा घेतलेल्या महिला या ठिकाणी आपलं रिंगण पूर्ण करत आहेत. त्यानंतर पकवासधारक असतील, टाळकरी असतील आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी अश्वाची दौड होईल आणि एकूणच हा रिंगण सोहळा संपन्न होईल. खरं तर याची देही याची थोडा अनुभवावा असा हा रिंगण सोहळा आहे. आणि त्यामुळे अगदी सकाळपासूनच त्या ठिकाणी अकलूजवासियांनी
येऊन आपली जागा पकडायला सुरुवात केली होती. खरं तर म्हणजे रिंगण कुठून आपल्याला व्यवस्थित दिसेल अशा ठिकाणी येऊन हे सगळे अभ्युत्तर येऊन बसलेले होते आणि सगळ्यांची नजर जी आहे ती एकच आपल्या चोगांच्या पाठीतल्या लागली होती. काही वेळापूर्वी चोगांच्या पाठीचं आगमन झालं आणि या ठिकाणी आता हा रिंगण सोहळा पार पडत आहे. रिंगण सोहळा पार पडल्यानंतर याच मैदानामध्ये चोगांची समाजार्थी केली जाईल आणि त्यानंतर सुखोबांच्या पालखीचं दर्शन जे आहे ते अकुलवासी यांना घेता येणार आहे. बोल निश्चितपणे अश्विनी, मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित असलेले दिसत आहेत. अकलूतचं हे मैदान सज्ज होतं काही दिवस अगोदरच, याची तयारी सुरू केली जाते. अकलूतमध्ये ज्यावेळी तुकोबारायांची पालखी दाखल होणार असते त्याच्या काही दिवस अगोदर. साधारणपणे पावसाचा हा काळ असतो, मात्र सध्या पावसानं उघडीप दिलेली दिसती आहे. कसं वातावरण आहे सध्या? नक्की समोर खरं तर पहिलं रिंगण बेलवंडीमध्ये झालं, त्यानंतर इंदापूरमध्ये रिंगण झालं. या दोन्ही रिंगणाला वरून काठाने हजेरी लावलेली होती, मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाने सध्या गैरहजेरी दाखवलेली आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या पाऊस नाहीये आणि त्यामुळे एकूणच रिंगणामध्ये अजूनच उत्साह आहे. नक्कीच पाऊस जेव्हा असतो तेव्हा तेव्हा देखील रिंगण सोहळ्याला तितकाच उत्साह दिसून येतो. मात्र काहीशी गैरव्यवस्था होत असते वारकऱ्यांची, मात्र आता पाऊस नाही आहे त्यामुळे नक्कीच इथे असणारे जे आयोजक आहेत जे रिंगण सोहळ्याची तयारी करत असतात आणि इथले जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये एकच उत्साह दिसून येत आहे. पाऊस जरी नसता ती वातावरण इथे थोडंफार ढगाळ वातावरण आहे, अल्लादायक वातावरण आहे आणि एकूणच तुकोबांची पालखी आज अकलूतमध्ये आहे त्यामुळे वातावरणामध्ये केवळ विठ्ठल आणि विठ्ठलच भरून राहिलेला आहे असं म्हणता येईल. अमोल, निश्चितपणे या रिंगण सोहळ्याला रंग भरायला आता सुरुवात झालेली आहे. इथून पुढे काही वेळ हा रिंगण सोहळा असाच सुरू राहील. हा रिंगण सोहळा संपल्यानंतर त्यातली काही क्षणचित्र पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूच. तूर्त धन्यवाद अश्विनी या सविस्तर माहितीबद्दल.